काशनाथ भाऊ, हां बोला। गावची निवडणूक जवळ आल्या, जरा आपल्याकडे विचार करा, त्यावेळी तर आम्हाला निवडून द्या। देणार आता 100% हॅनपावटी सरपंच तुम्हीच आहे बघा का, आणि त्याला निवडून देणार आहे? नाही नाही नाही, तुम्हीच सरपंच करायचं आहे। गावाची वाट लागल्या बघ, गावाची वाट लागू दे, म्हणतात तर नवीन सरपंच निवडायचा आहे ना। काशीनाथ भाऊ, हां तुम्ही म्हणताय ती खरं आहे, औंदा सचिनला सरपंच करायचा, आपला हक्काचा माणूस आहे सचिन, हक्काचा माणूस आहे म्हणून तर निवडून द्यायचा आहे ना सचिनला, 100% सचिनला सरपंच करायचा, 100% करायचा करायचा। काय बापराव, कशा यांना सरपंच करायचा आहे, अंगावर आल्या म्हणते झाडात सर्वे करा आले, यांना सरपंच करा, त्यांना पण एक सरपंच केली, ती पण आपल्या ओरावरच आहे, यांना सरपंच करा, म्हणजे दोन्हीकडनं टाळवाज बसलं पाहिजे। काय बापराव, होय सोन्या बरोबर बोलतोयस तू, पण का करायचं आपण, पोट बी आपलं आणि दात बी आपलं आणि सचिनराव बी आपला आणि सरपंच बी आपलं। काय सचिन शेठ, तुम्हाला एकदा घराबद्दल पाणी मग सांगितलं होतं म्या, काम केलं नाही तुम्ही माझ्या घराचं, झाल्या चूक झाल्या माझ्याकडे पण, पण एवढ्या बार मला निवडून द्या, एवढ्या बार मला सरपंच केला ना, तुम्हाला शब्द देतो मी की तुमच्या घराच काम मीच करणार। बोला तसंच करा, देतो मनुष्य ना आपलं, निवडून निस्तोर्ग मतदान घ्या आमच्याकडनं आणि परत आणि बांधून देणार नाही घर। तुम्ही हक्कानं मला निवडून दिलं ना, मी तुमचं काम करणार 100%। शब्द दिलाय सचिनराव, पण शब्दात बदल झाला तर गाठ बापराव देणार ठेवा। शब्द दिलाय शब्द, तुमचं काम ही होणारच असं समजू नका सचिनराव, तो शब्द चार माणसात झालेला आहे, तो शब्द चुकला नाही पाहिजे। बापूराव काय म्हटलाय तुम्हाला, माझ्याशी गाठ आहे, तो शब्द फक्त चुकला नाही पाहिजे। शब्द एकदा दिला म्हणजे दिला, तुम्ही फक्त मला निवडून द्या, आम्ही पण तुम्हाला शब्दच देतोय, तुम्ही सरपंच लक्षात असू द्या, 100% तुम्ही सरपंच आता हॅनपावट। खरं का, ए कळा खाऊच्या नू याला सरपंच करायला लागलाय मी, ए बेवड्या सचिन शेठ चुकलं माझ, सचिन शेठ तिथेच कमी होते बघा, ती मतदार तुम्हाला 100% सरपंच करणार, यात काय तिळ मात्र शंका नाही, फक्त पॉकेट द्यायला लागते बघा सचिन शेठ। या आता खाली, ते आपल्याला काय भेटते रे, ते असं माहीत आता कशा बाई भेटते, मार खाल्लाय एकदा, खड्ड खाणार याला आणि आता नवीन काहीतरी मागे लागलं आणि मला बोलताय बी काय राव, आम्ही काय तसली माणसं आहे बी, तुम्ही कसली माणसं आहे सांगाव सचिन शेठ, काय सांगाव साहेबांनी काढलेलं ना कसं, आत्ताच एक्सरे काढणार आली कळलं का बोलतोय तो, तुमच्या नादाला लागून लोक गावातच काय, मला घरात सुद्धा कोण येऊन देणार झाले,